नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आता आपण महत्त्वाचे असे सामान्य ज्ञान म्हणजे GSC पोर्टलने विचारलेले प्रश्न ते स्पष्टीकरणासह बघणार आहोत. या अगोदरही असेच लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या. आणि त्या सिरीजमधील हे नेक्स्ट लेक्चर आहे, ठीक आहे. पहिल्यांदा आपण मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न तुमच्यासाठी विचारला गेला होता ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचं होतं, तर ते पहिल्यांदा बघूयात आणि त्यानंतर आपल्या ह्या लेक्चरला सुरुवात करूयात, ठीक आहे. त्या अगोदर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी नक्की करा, कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बघा, तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न काय आहे, तर मलेरिया आणि अतिसार हे यामुळे होतात, म्हणजे मलेरिया आणि अतिसार हे कशामुळे होतात. आता खाली चार ऑप्शन्स दिले होते बघा, तर त्यातील बरोबर उत्तर आपल्याला सांगायचं होतं. तर त्यातील बरोबर उत्तर आहे बघा प्रोटोझोआ, म्हणजेच चार नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. मलेरिया आणि अतिसार जे आहे तर ते प्रोटोझोआमुळे होतात. आता प्रोटोझोआ म्हणजे काय, तर प्रोटोझोआ शब्द प्राणीशास्त्र जॉर्ज ऑगस्ट ऑल्टफर्स्ट यांनी 1881 मध्ये ह्याचा शोध लावलेला आहे, ठीक आहे. यामुळे मलेरिया आणि अतिसार, ताप येणं आणि ग्रंथी मोठ्या होणं हे आमची लक्षणं असतात. आता जीवाणू, पहिला ऑप्शन आहे बघा जीवाणू. तर जीवाणूमुळे कोणते रोग होतात, तर बघा टायफॉईड, साल्मोनेला, त्यानंतर डिसेंट्री, कॉलरा, प्लेग, अँथ्रॅक्स, क्षयरोग, सेप्सिस, हे सगळे जीवाणूमुळे होतात. आता दोन नंबरचा ऑप्शन आहे बघा विषाणू. तर विषाणूमुळे गोवर, कावीळ, त्यानंतर पोलिओ, रेबीज, डेंग्यू, चिकनगुनिया, देवीचा रोग, त्यानंतर कांजण्या, सर्दी, गालफुगी हे जे आहेत रोग, तर ते विषाणूमुळे होतात. आता तिसरा ऑप्शन आहे बघा बुरशी. बुरशी अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारी एक मृतोपजीवी सजीव आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि बुरशी हा जीवनाश पावणाऱ्या सजीवांवरती जगत असतो, त्यामुळे यामुळे आपण बरेच असे गजकर्ण, खरूज वगैरे जे असतात, तर ते म्हणजे फंगल डिसीज जे आपण म्हणतो, तर ते बुरशीमुळे होतात. बघूयात आता पुढचा नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे 55%हून अधिक प्रमाणात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनांचे आच्छादन आढळते. तर महाराष्ट्रात 55%हून अधिक प्रमाणात, म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात कोणत्या वनाचे आच्छादन आढळते. आता खाली चार ऑप्शन्स आहेत बघा, तर त्यातील बरोबर उत्तर येणार आहे दोन नंबरचं, उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने ही आपल्या महाराष्ट्रात 55%पेक्षा जास्त आढळून येतात. आता उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने जी आहेत, तर ही वने महाराष्ट्रात अंदाजे 55%पेक्षा जास्त प्रमाणात याचं आच्छादन आढळतं. आता हे कुठं आहे, तर दख्खन पठारावरती मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर ही वने आढळून येतात. आता संपूर्ण महाराष्ट्रात ही काटेरी वने ही आढळतात. आता पर्जन्य इथं किती असतं, म्हणजे पावसाचं सरासरी प्रमाण किती असतं, तर ते आहे 80 सेंटीमीटर इतकं असतं, म्हणजे याच्यापेक्षा कमी, 80 सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान इथं असतं. आता यामध्ये कोणती झाडं किंवा कोणत्या प्रकारचे वने आढळतात, तर बाभूळ, त्यानंतर खैर, हिवर, त्यानंतर अशी वृक्ष जी आहेत तर ती आढळून येतात. बघूयात पुढचा आता नेक्स्ट. स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली. स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे, तर त्याच्यासाठी आपल्या भारताच्या संघाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड झाली. तर खाली चार ऑप्शन्स आहेत बघा, तर यातील बरोबर उत्तर येणार आहे एक नंबरचं मिताली राज. मिताली राज यांची स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आता मिताली राज ह्या एक दिवसीय क्रिकेटपटू आहेत आणि एक दिवसीय मालिकेत महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारही आहेत. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि उडीमध्ये, म्हणजेच WODI यामध्ये 6,000 धावांचा टप्पा गाठणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. ह्या महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता यांना पुरस्कारही मिळालेले आहेत, ते कोणते कोणते आहेत बघा, तर 2003 अर्जुन पुरस्कार,
त्यानंतर 2015 पद्मश्री पुरस्कार, त्यानंतर 2017 वोग स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पण मिळालेला आहे. त्यानंतर चौथा आहे BBCचा 100 महिलांच्या यादीत 2017 त्या म्हणजे त्यांचं स्थान हे त्यांनी मिळवलेलं आहे. बघूयात पुढचा. जगातील सर्वात उंच पुतळा, एकतेचा पुतळा, गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील -- येथे स्थित आहे. म्हणजे गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे, म्हणजे एकतेचा पुतळा, आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो, तर तो कोठे आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर त्याचं बरोबर उत्तर बघा काय येतं, तर 3 नंबरचं केवाडिया, केवाडिया येथे तो पुतळा आहे. जगामधील सर्वात उंच पुतळा गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात आहे. आता वडोदरा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे, जो की गुजरात राज्यामध्ये आहे, आता ते 31 ऑक्टोबर 2018 स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता हा किती उंच आहे, तर 182 मीटर उंच आहे. म्हणजेच हा पुतळा ज्या पायावर आहे तो पाया 25 मीटर उंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुतळ्याची उंची 157 मीटर इतकी आहे. या दोन्हीची एकत्र उंची मिळून 182 मीटर होते. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट आहे, एवढं लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे असंच विचारलं जातं. बघूयात पुढचा. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते? महाराष्ट्रातील कोणती नदी ही उतार दरीतून वाहते? तर बरोबर उत्तर आहे बघा तापी. 1 नंबरचा तापी नदी ही उतार दरीतून वाहते. आता तापी नदी जी आहे, तर ती उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. आता हिचा उगम कुठं होतो, तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यात मुलताईजवळ या नदीचा उगम होतो. आता लांबी किती आहे, तर 288 किलोमीटर. आता ह्याच्या उपनद्या आहेत दक्षिणेकडून वाघूर, गिरणा, अंजनी आणि पूर्णा, आणि डाव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडून मोर, गुळी आणि अनेर अशा नद्या हे म्हणजे ह्या उपनद्या आहेत. बघूयात पुढचा. युविका मार्च 2019 शाळेच्या मुलांसाठी -- द्वारे सुरू झालेला एक विशेष आउटरीच कार्यक्रम आहे. आता बघा युविका हा जो कार्यक्रम आहे, तर शाळेच्या मुलांसाठी कोणाद्वारे सुरू झालेला हा कार्यक्रम आहे असं विचारलेलं आहे. तर बरोबर उत्तर आहे बघा 1 नंबरचं इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यामार्फत युविका हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता युविका बघा मार्च 2019 शालेय मुलांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोद्वारे सुरू केलेला एक आउटरीच प्रकल्प आहे किंवा कार्यक्रम आहे. आता इस्रो म्हणजेच बघा आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संस्थापैकी एक अशी आपली संस्था आहे. आता 1969 याचं आधुनिकीकरण करण्यात आलं, ठीक आहे. स्थापना कधी आहे, तर 1969 म्हणजे 15/8/1969 स्थापना आहे. मुख्यालय कुठं आहे, तर बेंगलोरमध्ये आहे. त्यानंतर ह्याचं ब्रीदवाक्य काय आहे, तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान, आणि आत्ताचे त्याचे प्रशासक किंवा चेअरमन कोण आहेत, तर ते डॉक्टर K.सिवन हे त्याचे प्रशासक आहेत. बघूयात नेक्स्ट पुढचा. भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान म्हणजे ज्वेलरी पार्क येथे स्थापित आहे, म्हणजे कुठं आहे असं विचारलेलं आहे. आणि भारतातील पहिले ज्वेलरी पार्क कुठं आहे, तर बघा बरोबर उत्तर येतं नवी मुंबई 4 नंबरचं. या ठिकाणी पहिलं ज्वेलरी पार्क स्थापन केले आलेलं आहे. भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान हे कुठं आहे, तर मुंबई. आणि ज्वेलरी पार्क, भारतातील ज्वेलरी पार्क मुंबई ही एक बिगर सरकारी कंपनी आहे, सार्वजनिक आणि गॅरंटीद्वारे कंपनी मर्यादित अशी वर्गीकृत आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघूयात पुढचं. कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? तर कोणत्या वर्षी, सोपा प्रश्न आहे हा. तर बघा ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा. तर याचं बरोबर उत्तर येतं बघा 1915
म्हणजे 4 नंबरचं 1915 महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. बघूयात पुढचा. नेक्स्ट, महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यामधील वाहेगाव आणि डॅश डॅश गावामध्ये स्थित आहे. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तलाठी एक्झामला तर प्रत्येक शिफ्टला मेगा फूड पार्कवरती प्रश्न विचारला जायचा आणि आताही येणाऱ्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण असेच रिपीट रिपीट प्रश्न होत असतात. तर काय विचारले बघा, दुसरे मेगा फूड पार्क जे औरंगाबाद जिल्ह्यात आहे तर ते कोणत्या 2 गावांमध्ये आहे? एक तर इथं दिलेलं आहे वाहेगाव, आता दुसरं कोणतं आहे? तर त्याचं बरोबर उत्तर इथं बघा 1 नंबरचं धनगाव. वाहेगाव आणि धनगाव या 2 गावांमध्ये ते आहे. महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे ह्या 2 गावांमध्ये आहे. केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री श्रीमती हरमनप्रीत कौर बादल यांनी या 15 नोव्हेंबर 2018, डेट बघा 15 नोव्हेंबर 2018 या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव येथे जे दुसरे मेगा फूड पार्क आहे तर त्याचं उद्घाटन केलं. आता पहिलं कोठे आहे तर सातारा आणि दुसरं कोठे आहे म्हणजे प्रक्रिया चालू आहे तिसरेची, तर ते आहे वर्धामध्ये, तिसरे वर्धामध्ये. बघूयात पुढचा. जानेवारी 2019 निकाली लावलेले महाराष्ट्रामधील डान्स बार्स पुन्हा उघडण्याच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती? आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा, पॉलिटी म्हणजे संविधान, आपले भारतीय संविधान या विषयावरती. तर काय येतं बघा, तर कलम 32 म्हणजेच 2 नंबरचा आन्सर आपलं बरोबर येतं. या कलम 32 अंतर्गत याचिका दाखल करण्यात आली होती. आता जानेवारी 2019 निकाली लावलेले महाराष्ट्रामधील डान्स बार पुन्हा उघड करण्याच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या कलम 32 या अनुच्छेदाखाली भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. आणि कलम 32 काय आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार. बघूयात पुढं. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नेमणूक खालीलपैकी कोण करते? आता हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर काय बरोबर उत्तर येणार आहे, तर 1 नंबरचा राष्ट्रपती. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जे असतात तर त्यांची निवड ही राष्ट्रपती करतात. आता यांच्या पदाचा कार्यकाळ किती आहे तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईतोपर्यंत, जे अगोदर होईल तो कार्यकाळ. घटनेत सांगितलेल्या पद्धतीने राष्ट्रपतींमार्फत त्यांना पदावरून दूर करता येतं. आता राष्ट्रपतींच्या मर्जीने पद हे धारण करत नाहीत, कारण तशी घटनेत आपल्या पद्धत दिलेली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा संसदेचा एजंट आहे, तो संसदेच्या वतीने खर्चाचे लेखापरीक्षण करतो, म्हणून तो फक्त संसदेलाच जबाबदार असतो. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि कलम कितवा आहे यांचं, तर कलम 148 भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. बघूयात पुढं. खालीलपैकी कोण एक महाराष्ट्र राज्यामधील पहिले वारकरी संत होते? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण? तर ते आहेत बघा, बरोबर उत्तर आहे 3 नंबरचा संत ज्ञानेश्वर. हे आपल्या महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत आहेत. महाराष्ट्रातील 13व्या शतकातील ज्ञानेश्वरीची रचना करणारे हे एक महान संत होते. ज्ञानेश्वरांनी गणना महाराष्ट्रातील महान संत आणि मराठी कवींमध्ये केली जाते. हे संत नामदेवाचे समकालीन होते आणि त्यांच्याबरोबर लोकांनी ज्ञानाची आणि भक्तीची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केलेला आहे आणि समतेचा उपदेश दिला. भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. बघूयात पुढचा. नेक्स्ट, 1976 कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केली? काय विचारलेलं आहे बघा, नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची जी आहे तर ती कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने ॲड केलेली आहे? तर ती बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर उत्तर येतं 4 नंबरचं 42वी घटना दुरुस्ती. 1976 आपल्या घटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची ही
ॲड करण्यात आलेली आहे. आता 42वी घटनादुरुस्ती जी आहे, तर या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि प्रादेशिक ऐक्य या तत्वांचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करण्याकरता मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना जास्त महत्त्व देण्यात आलं. या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य हे नवीन प्रकरण घटनेत समाविष्ट करण्यात आलं. तसेच व्यक्ती अथवा समूहांच्या राष्ट्राविरोधी कार्यवाही थांबवण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. एखाद्या कायद्याची घटनात्मक बेकायदेशीररित्या ठरवण्यासाठी एकूण न्यायाधीशापैकी 2/3 न्यायाधीशांची गरज असावी हे सुद्धा या घटनादुरुस्तीनुसार निश्चित करण्यात आलेलं आहे. ही खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे, त्यामुळे जे सांगितलं ते सगळं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बघूयात पुढचं. आता 2019 काळा घोडा कला महोत्सव महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये साजरा केला गेला? 2019 काळा घोडा कला महोत्सव KGAF हा कुठे साजरा करण्यात आला? तर एक नंबरचा ऑप्शन बरोबर येतं बघा आपलं, मुंबई. मुंबई येथे हा महोत्सव साजरा करण्यात आला. आता हा जो महोत्सव आहे, तर बघा तो मुंबईमध्ये काळा घोडा कला महोत्सव हा कला व संस्कृतीची तब्बल 2 शतके साजरी करत आहे. 2 ते 10 फेब्रुवारी दरम्यान काळा घोडा कला महोत्सव डिझाईन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारातून महोत्सव हा साजरा करण्यात येतो. ठीक आहे, बघूयात पुढचा. नेक्स्ट, दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? दारणा धरण महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आता खाली 4 ऑप्शन्स आहेत बघा, काय विचारलेलं आहे. तर दारणा धरण कुठे आहे? दारणा धरण, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, तर चला तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. चला तर आपल्या नेक्स्ट लेक्चरला आपण भेटणार आहोत. थँक्यू.